कार्यकर्त्यांशी संवाद साधून रामराजे निंबाळकर उद्या आपली दिशा घोषित करणार. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना तिकीट. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर गटाचा विरोध. उपमुख्यमंत्री अजित पवार केजचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीला. पुण्यातल्या राजगुरुनगरमधल्या निवासस्थानी दोघांमध्ये भेट. शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती. शिरूरचं मैदान 100% मारणार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विश्वास. शिवाजीराव आढळरावांचा प्रचार करणार. शिरूर लोकसभेसाठी आढळरावांची घोषणा झाल्यानंतर दिलीप मोहिते पाटलांची नरमाईची भूमिका. पण शिवसेनेबद्दल नाराजी कायम. मोहिते पाटील यांचं वक्तव्य. तुमचे आमदार दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील त्या दिवशी मी मुख्यमंत्री होईल. समर्थकांच्या मागणीवर अजित पवारांची मिश्किल टिप्पणी. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. गोंदिया भंडारा लोकसभेची जागा नाना पटोलेंनीच लढवावी. काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे यांची प्रतिक्रिया. तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माणसाला उमेदवारी घोषित करावी. अमर वराडे यांचा चरण वाघमारेंच्या उमेदवारीवरून टोला. पालघर लोकसभेच्या जागेचा महायुतीतला तिढा अजूनही कायम. सध्याचे खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली तर निवडणूक हरणार असल्याची भाजप पदाधिकाऱ्यांना भीती. पालघर लोकसभेसाठी शिंदे गटाची 8-10% मतं असल्यामुळं ही लोकसभेची निवडणूक भाजपनं लढवावी. भाजप जिल्हाध्यक्षांची वरिष्ठांकडे मागणी. गटातटाच्या राजकारणाला रोहित पवार आणि आव्हाड जबाबदार. अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार सुभाष भामरेंच्या उपस्थितीत धुळ्यात कार्यकर्त्यांची बैठक. महाराष्ट्रातल्या जागांवर आज चर्चा होईल. सांगली भिवंडी आणि मुंबईतल्या जागेवर काँग्रेस ठाम. नाना पटोलेंची माहिती. चंद्रपूर लोकसभेतील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला सुरुवात. वरोरा तालुक्यातल्या भटाळा मंदिरात महाआरती करून प्रचाराला सुरुवात. युगेंद्र पवार यांचा बारामतीच्या ग्रामीण भागात गावभेट दौरा सकाळपासून सुरुवात. लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. नितीन गडकरी उमेदवार असलेला नागपूर, सुधीर मुनगंटीवार उमेदवार असलेल्या चंद्रपूरसह रामटेक, भंडारा, गडचिरोली या मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश. अजित पवार हा अत्यंत गर्विष्ठ माणूस. पवारांनी पुण्यात कुणालाही मोठं होऊ दिलं नाही. विजय शिवतारेंचा हल्लाबोल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभवच होणार आहे, मग तिकीट कशाला देता? विजय शिवतारेंचं वक्तव्य. बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम. विजय शिवतारेंनी अनंतराव तुपतेंची घेतली भेट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये ट्विटर वॉर. जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल माफी मागा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मागणी. नागपूरमधून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. नितीन गडकरींवर प्रेम करणाऱ्या व्यंकटेश्वरा स्वामी महाराजांकडून अर्ज दाखल. गडकरींचा अर्ज मान्य होताच अर्ज मागे घेणार. व्यंकटेश्वरा स्वामी महाराजांची प्रतिक्रिया. उदयनराजे भोसले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. दोघांमध्ये 2 तास चर्चा. सातारा लोकसभेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्ह. महायुतीमध्ये जे पक्ष येऊ इच्छितात त्यांचं स्वागत. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. तर दक्षिण मुंबईमध्ये मी महायुतीचा प्रचार करतोय. उमेदवारी कुणाला देणार यासंदर्भात निर्णय पक्ष घेईल. नार्वेकरांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे इच्छुक उमेदवार बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा. बजरंग सोनवणे शरद पवार गटात प्रवेश करणार का? याकडे लक्ष. महाविकास आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव. पण कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो, त्यावर चर्चा होऊ शकते. वंचितनं महाविकास आघाडीसोबत यावं इतकीच आमची भूमिका. राऊतांची माहिती. गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर ठाकरे गटानं मला पाठिंबा द्यावा, राजू शेट्टींचं आवाहन. मात्र याबाबत ठाकरे गटानं काय निर्णय घेतला माहीत नाही. राजू शेट्टींची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद. हॉटेल रामामध्ये उद्धव ठाकरेंसोबत बैठक.
नांदेड लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून वसंतराव चव्हाण इच्छुक. मुंबईमध्ये चव्हाण यांनी घेतली नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची भेट, तर नांदेड दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंचंही चव्हाणांकडून स्वागत. शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवेन, कराळे गुरुजी यांची प्रतिक्रिया. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा, शरद पवारांकडे हाच निरोप घेऊन आलो होतो, कराळे गुरुजींची माहिती. ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली, अमित सैनी आणि अभिजित बांगर यांनी स्वीकारला पदभार. नागपूरमध्ये चार पोलीस कर्मचारी बडतर्फ, कामावर सतत गैरहजर राहत असल्यानं कारवाई, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या कारवाईनं खळबळ. मुंबईमध्ये पुढच्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज, तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात जाण्याची शक्यता. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणामधून लाखो लिटर पाण्याचा अवैधरित्या उपसा, शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं 15 वीज पंप केले जप्त. नाशिकच्या मनमाडमध्ये पाणी टंचाईच्या झळा, वाघदर्डी धरण कोरडं पडण्याची शक्यता, शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा, पाण्यासाठी नागरिकांची नगरपालिकेच्या सार्वजनिक नळाकडे धाव. अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी सेंटरचं उद्घाटन, मुंबईच्या नरीमन पॉईंट इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. वांद्रे बीकेसीमधल्या एमसीए क्लबमध्ये चिमण्यांसाठी घरट्यांची निर्मिती, एमसीए वरिष्ठ पदाधिकारी अजय देसाई यांच्या पुढाकारानं चिमणी संवर्धन मोहीम, चिमणी संवर्धनासाठी मोबाईलला बंदी. भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. विधानसभेची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या वेळी करू, उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नको, राज ठाकरेंसमोर अमित शहांची विधानसभेबाबत स्पष्ट भूमिका. अयोध्येतल्या श्रीरामाच्या मूर्तीला सकाळच्या आरतीच्या वेळी लावला गुलाल, धुळवडीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाला गुलाल. सीएए लागू होण्यावर बंदी घालणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट, नागरिकत्व दुरुस्ती कायदा संबंधित 236 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पुढची सुनावणी 9 एप्रिलला. लोकसभा निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांची मागणी, भाजपचे डावपेच निवडणूक आयोगासारख्या संस्था उद्ध्वस्त करणारे, डेरेक ओब्रायन यांची भाजपवर टीका. मथुरेतल्या कृष्णजन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, मशीद कमिटीची याचिका फेटाळली, अलाहाबाद उच्च न्यायालयानं या प्रकरणाशी संबंधित 15 खटले एकत्र चालवत सुनावणी करण्याचा दिला होता निर्णय. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या प्रकरणी तृणमूलच्या नेता महुआ मोहित्रा यांची सीबीआय करणार चौकशी, लोकपालांनी दिले चौकशीचे आदेश. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उच्च न्यायालयात धाव, अटक होण्याची भीती केली व्यक्त, ईडीला म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयानं दिली 2 आठवड्यांची मुदत, 22 एप्रिलला पुढची सुनावणी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.